नमस्कार, मी स्मिताल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आता सगळीकडे आतुरता आहे ती म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची, आणि हा देव बाप्पा असा आहे की जो आपल्या सगळ्यांच्या स्वतः घरी येतो, त्यामुळे ह्या सणाची मज्जा काही वेगळीच असते. आणि आपल्याला दरवर्षी स्टार प्रवाह गणेश उत्सव हा पाहायला मिळत असतो आणि त्याची मजा पण खूप मस्त असते. तर ह्यावेळी आता एखादा सोहळा आहे म्हटल्यावर डान्स हा आलाच, आणि आता या डान्स रिहर्सलच्या हॉलमध्ये आपल्याला फुल ऑन असं एनर्जीचं पॅकेज म्हणजे आपल्या किशोरीताई आणि हर्षदाताई यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. हाय, कशा आहात? एकदम उत्तम. येस, नक्कीच खूप छान. असं आम्ही बघतोय रिहर्सल खूप छान चालली आहे, तर काय कसं वाटतंय तुम्हाला याबद्दल? आज पहिलाच दिवस आहे, नेहमीप्रमाणे आमचे जे टीचर आहेत ते त्रस्त आहेत की आल्या या. थोडा स्ट्रेसफुल असतो कारण खूप दिवसांनी आम्ही इव्हेंट डान्स करायला येतो, सो थोडा स्ट्रेस असतो कारण गाणं नवीन असतं आमच्यासाठी आणि सरांना वाटत असतं, टीचर्सना वाटत असतं की सोपंच आहे सगळं, ते आमच्यासाठी कठीण असतं. सो येस, पण हे सगळे कोरिओग्राफर्स जे आहेत त्यांना सलाम आहे कारण सगळ्या नॉन डान्सर्स डान्सर्स अशा सगळ्यांबरोबर ते काम करतात आणि तेवढ्याच पेशंटली करतात आणि तेवढ्याच प्रेमाने आम्हाला शिकवतात की एका पॉईंट नंतर असं वाटायला लागतं की हे तर येतं आपल्याला, पण हे सगळं त्यांचं क्रेडिट. हॅट्स ऑफ टू देअर पेशन्स. कारण का कसं असतं, एक सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचं काम आहे हे सगळं वेगळं, त्यांना डान्स आवडतो हे कम्प्लिटली डिफरंट आहे, पण सगळ्यांना शिकवणं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि त्याच चेहऱ्यावर स्माईल देऊन, नाही तुम्हाला येईल नाही 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 हे काय आलं तुम्हाला, इतकं पेशंटली आणि इतकं समजवून सांगणं आणि इतकं प्रेमाने तो पेशन्स ठेवला त्यांनी, तर म्हणजे मला वाटतं आता ही टीम आहे राजी कोरिओग्राफर्सची, ह्यांच्यामुळेच आम्ही ही हिंमत करू शकतो. येस, एक्झॅक्टली. नाहीतर जर कोरिओग्राफर्सच्या चेहऱ्यावर जरा तरी असं एक हे असलं ना की येणारी स्टेप पण विसरायला होते, म्हणजे एखादी येत असते स्टेप पण ते चेहरा असं झालं ना की संपलं तिकडे, त्याच्याकडे लक्ष गेलं की इकडे पाय चालत नाही हात चालत नाही असं होतं, पण हे इतके छान प्रेमाने शिकवतात, इतका छान हसून पेशन्स ठेवून आणि इतका हसत खेळत शिकवतात ना, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की अरे हा आम्ही करू शकतो ह्या वयात सुद्धा, म्हणजे ही तर खूप लहान आहे माझं, पण या वयात सुद्धा आम्ही करू शकतोय हे असं त्यांच्यामुळेच आहोत खरं तर. नक्कीच, म्हणजे स्टार प्रवाहानिमित्त असे खूप सारे आपल्याला सरप्राईज असतात, तर आता तुम्हाला देखील असं सरप्राईज आहे की तुम्ही दोघींची अशी जोडी बघायला मिळणार आहे, तर तुम्हाला या सरप्राईज बद्दल काय बोलायचंय? नेहमीच म्हणजे आपण कोणाबरोबर डान्स करतोय ही उत्सुकता मला तर असतेच, कारण एक कारण मी नॉन डान्सर आहे, तर मग एक ट्युनिंग असेल किंवा मला सांभाळून घेणारं कोणी असेल तर मग नेहमीच बरं वाटतं, आणि किशोताई कोणाबरोबरही असेल तर ती सगळ्यांना सांभाळूनच घेते, त्यामुळे ती आहे म्हटल्यानंतर एक अर्ध टेन्शन आपलं कमी होतं की येस, म्हणजे रिहर्सल करायची असेल चार वेळा तर आय नो की शी विल डू इट विथ मी, यु नो. असं काय नाही, हिचा मोठेपणा आहे हा, हे बोलते ते पण खरंच सांगते, शी इज अ व्हेरी गुड डान्सर आणि मला तिच्यातलं एक आवडतं ना, शी इज व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह आणि त्या पॉझिटिव्ह आणि ती हॅपी हार्टेड आहे, ती ना खूप सगळ्या गोष्टी अशा छान घेते स्वतःवर आणि म्हणतात ना एक प्रसन्न व्यक्तिमत्व जे असतं ते तिच्याकडे बघून एक प्रसन्नता येते, म्हणजे त्यामुळे आम्हाला असं माहिती असतं की आपण करणार आणि नेणार आपण, तर त्याच्यामुळे ना ती म्हणते ना ती मला एक हौसला देते, म्हणजे मला करेज देते, कारण का मी जसं आता म्हटलं की जसं आता थोडं थोडं वय वाढतं पाय जड होतात नाचायला आणि आम्ही इव्हेंट टू इव्हेंट नाचतो असं हर्षदाने आत्ताच सांगितलं, पण तिच्याकडे बघून एक ती एनर्जी मला मिळते कारण ती एनर्जी पास ऑन करते, तर त्यामुळे मला ती असली की मला मी प्रसन्न राहते, मला खूप आवडतं. इट इज ऑलवेज फन कारण खूप वर्षांपूर्वी आम्ही एकत्र केला होता प्रवासाच इव्हेंट तसंच मंगळागौर वगैरे, आणि आता खूप दिवसांनी आपण खूप वर्षांनी असं एकत्र पुन्हा परफॉर्म करणार आहोत, सर आय एम रिअली एक्सायटेड. खरंच आम्ही आणि मंगळागौरच केली होती ना आपण, त्याच्यानंतर एक केलं होतं माहिती, तू मी वर्षाताई आणि आम्ही म्हणायचं, सो इट इज ऑलवेज फन टू परफॉर्म विथ ऑल दीज पीपल, यु नो, की वेगळी मजा येते. येस, नक्कीच. आपल्या ना गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे हे सगळं प्रसन्नाचं वातावरण असतं, त्यामुळे एखादी अशी आपल्या लहानपणीची किंवा कधीतरी आपण गणपतीचं असं मंडळ असतं तिथे आपण काही डान्स परफॉर्मन्स वगैरे असं काही केला होतात का तुम्ही? हो, मी दर वर्षी डान्स करतच होते, मी वयाच्या 3र्या वर्षी स्टेजवर आले आणि मी डान्स केला
आणि फॅन्सी ड्रेसमध्ये मी कोळीण झाले होते, पण मला तेव्हा फिशची नावं येत नव्हती आणि दात बीत पडलेले आणि ते एक दात इकडे एक दात, आणि अजूनही तो फोटो आहे माझ्याकडे. सो मी स्टेजवर आले आणि असं विंगमध्ये बघितलं आणि फिशचं नाव विसरले, मला पडवून पाठवलेलं आहे मी, पण फिश आणि भाऊ या भाऊ चालण्याच्या भाऊ ऑल फिश भाऊ घ्या भाऊ. आणि मग त्याच्यानंतर एक कोळी डान्स केला आणि ते माझं पहिलं होतं. तर ती अजूनही तीन वर्षाची होते मी, पण मला एक ग्लिम्स त्याची तेवढीच आठवते. बाकी डान्स बिन्स काय केला मला माहित नाही, मी कसा केला काय केला ते, काय तीन वर्षाची मुलगी होते मी. पण त्यानंतर मी दरवर्षी गणपतीला डान्स करायचा, गणपती डान्स आपण म्हणतो ना तिथपुरताच सीमित होता. की विसर्जनाला जेव्हा गणपती निघतो तेव्हा मी आणि माझा पप्पा असं आम्ही, जो आपला एक अमिताभ बच्चन कम अनिल कपूरवाला एक डान्स असतो तोच केला. कधी असं एक प्रॉपर बीटवर डान्स करण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं, पण ती भरपूर संधी स्टार प्रभावामुळे आम्हाला मिळालेली आहे. आय थिंक माझ्यासारखे जेवढे नॉन डान्सर ऍक्टर्स आहेत की ज्यांचा ऍक्च्युली डान्सशी काही तसं संबंध नाही, त्या सगळ्यांना केला नसेल पण यू आर अ व्हेरी गुड डान्सर. शिकलं पण नाही आहे ना त्यामुळे, आईने पण नाही शिकले, पण तुझ्यात ते आहे ना, ते माझ्यात नाही ना ग. हे बघ, डान्स करायला शिक्षण लागतंच हे तर आहे, पण जिद्द लागते आणि डान्स करायला एक मन लागतं. बट आय एम रिअली टेलिंग यू, जेव्हा प्रवाहानी 10 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा मला सांगितलं की स्टेजवर परफॉर्म करायचं, मी खरंच सांगते मला एकतर काही खूप नाटकात वगैरे काम न केल्यामुळे ना ते स्टेज फिअर असतं ना की कसं करणार आपण. बट आय डोंट नो ऑल दीज कोरिओग्राफर्स को ॲक्टर्स हे सगळं आणि ते वातावरण तुम्हाला ना इन्स्पायर करतं हे मी रिअलाईज केलं आहे की दिस इज आपण जे म्हणतो ना टीम वर्क, तर कुठला एक प्रोजेक्ट नाही तर कुठलंही काम आपण जेव्हा करतो ना इट इज टीम वर्क, हे मी रिअलाइज केलेलं आहे. येस, गणपती बाप्पा घरी येणार आहेत तर कसं वाटतं किंवा काय तुमची तयारी आहे ते मला ऐकायचं. आमच्या घरी माझ्या काकांच्या घरी गणपती असतो, म्हणजे जो यक्षवर्ष 1.5 दिवसाचा असतो. आणि माझ्या लहानपणापासूनची ती सगळ्यात ब्युटिफुल मेमरी आहे की आम्ही वर्षभर गणपती कधी येणार आणि काकाच्या घरी कधी जायचं, कारण सगळ्या आत्या काका सगळे आम्ही कझिन्स सगळे तोच 1.5 दिवस असायचा जेव्हा आम्ही एकाच छताखाली असायचो. अदरवाईज सगळ्यांचे विभक्त कुटुंब असतात ना, आणि माझा पप्पा हा गणपती भक्त, त्यामुळे तो आदल्या दिवशी काकाकडे जाणार, मग तोच ते मखर करायचा वगैरे. सो आणि तोच जाऊन मूर्ती आणायचा. सो पप्पाचं गणपतीवर असलेलं प्रेम हे मी माझ्यामध्ये आणलं आणि आय ऑलवेज फील की तो गणपती बाप्पा, ती जी एनर्जी आहे गणपती बाप्पा नावाची ती आहेच, ती वर्षानुवर्ष माझ्या बाजूलाच असते आणि तीच मला सगळ्यातून सांभाळून घेऊन जाते आणि तीच मला तारते आणि तीच आहे. सो आय एम अ ह्यूज गणपती बाप्पा फॅन. मी तेच सांगते, आमच्या पण काकांकडेच गणपती येतो, तो 5 दिवसाचा असतो. सो वर्षात वर्षभर तीच वाट बघत असतो, जसं सगळेच वाट बघत असतात तसं की वर्षातून एकदा तरी ते जाणं होतंच. आणि म्हणजे नाही, मी नाटकात बेसिकली स्टेज आर्टिस्ट, नंतर सिरियल फिल्म्स वगैरे सगळं नंतर, पण आधी पण नाटकाचे दौरे लागायचे. तेव्हा आज कसे हल्ली म्हणजे 3 दिवसाचा दौरा हा खूप मोठा दौरा झाला, 3 दिवस 4 दिवस म्हणजे आत्ताच्या काळात, पण तेव्हा तर 10-12-17 दिवसाचे दौरे असायचे. म्हणजे कोकण दौरा 17 दिवस, म्हणजे राईट फ्रॉम पेण सुरू व्हायचा ते गोव्यालाच संपायचा. सगळे छोटे छोटे सेंटर्स घेत आम्ही जायचो. तर असा जेव्हा दौरा गणपतीत आणि गणपतीत सगळे शोज मिळायचे, त्याच्यामुळे नाही म्हणता यायचं नाही. मग तो पहिला दिवस गणपतीचा नाही गेलं पाहिजे काकांकडे, आणि रात्री बस सुटणार आहे मग त्याच्या आधीच जायचं काकांकडे. हे जे असायचं ते तेव्हा म्हणजे असं असायचं ना की बाबा पहिल्या दिवशी शो नको ना, पहिल्या दिवशी नको शो, आणि पहिल्या दिवशी असला तर मुंबईत कुठेतरी असू देत. मग जेव्हा थोडासा व्हॉइस आला तेव्हा मग प्रोड्युसरला सांगणं झालं की पहिल्या दिवशी फक्त मुंबईत बघा शो, कारण का गणपतीला, माझ्या घरच्या गणपतीला जाऊन यायचं, मग नंतर तिकडनं मग रात्री दौऱ्याला जाऊ, पण पहिल्या दिवशी फक्त. तर तसं एक ते बाप्पा प्रेम आहे. येस, आता आपला हा स्टार प्रवाहाचा जो गणेश उत्सव आहे त्याच्या त्या सोहळ्याबद्दल काय सांगा. वेल, ह्या सोहळ्याची आम्ही गेली अनेक वर्ष, म्हणजे जेव्हापासून हा कार्यक्रम सुरू केलेला आहे प्रवाहाने, ह्या इव्हेंटची आम्ही वाट पाहतच असतो. कारण मला वाटतं हा नुसताच एक शनिवार रविवारी दाखवणारा कार्यक्रम नसतो. मला मागच्या वर्षीचा कार्यक्रम तर माझ्या इतका स्मरणात आहे ना की ज्याच्यात अनेक गणपतीशी रिलेटेड गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नव्हत्या की अमुक एक गोष्ट का केली जाते, की का बेल व्हायला जातं किंवा का जास्वंद आहे, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या
मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आल्या तर त्या स्मरणात राहतात लहान मुलांच्या किंवा तरुण पिढीच्या. सो आय थिंक लास्ट इयर प्रवाहाने ते केलं होतं, याही वर्षी अशाच पद्धतीने खूप गोष्टी आहेत, खूप नॉलेज पण हा कार्यक्रम देणार आहे. सो मला त्या गोष्टीचं खूप कौतुक वाटतंय लिहिणाऱ्यांचं, प्रवाह टीमचं, की हा नुसतं नाचगाण्याचा कार्यक्रम नाही आहे की सगळे नाचतायत म्हणून आपण बघतोय असं नाही आहे, तर एंटरटेनमेंट विथ नॉलेज असा कार्यक्रम. आणि गणपती जसं नॉलेजच दैवत आहे तर त्याच्यामुळे एक हा जो कार्यक्रम आखला जातो तर तो जो स्टार प्रवाह आखतो, म्हणजे सतीशजीना मी थँकफुल आहोत आम्ही दोघी की सतीशजी हे सगळं जमवून आणतात. आणि सतीशजी आल्यापासूनच रात्र आपल्याला हा गणपती फेस्टिवल आपण करतोय, बरोबर आहे. आणि तर त्याच्यामुळे मला हे एवढं माहिती आहे की हे जे नॉलेजेबल नुसतं नाचगाणी न करता गणपतीची माहिती, गणपतीच्या स्टोरीज, ती जी माहिती आहे ती कार्यक्रम आखण्याचं हे सगळं आहे ते क्रेडिट गोज टू सतीशजी अँड हिज टीम, एंटायर टीम ऑफ स्टार प्रभात असं म्हणायला गेलं. एंटरटेनमेंट अँड नॉलेज ब्युटिफुल सांगड घालून लोक कार्यक्रम करतात त्याचं खूप कौतुक वाटतंय मला. आणि जाता जाता आपल्या रसिक प्रेक्षकांना आपल्या ह्या सोहळ्याबद्दल काय सांगून वेळ, आपला सगळ्यांचा सोहळा आहे, घरचा सोहळा आहे, त्याची डेट वेळ सगळं तुम्हाला स्टार प्रवाहावर दिसणार आहे. सो तो पाहायला नक्की यायचंय, विसरायचं नाही आहे, फक्त आणि फक्त स्टार प्रवाह आहे. आमच्या स्टार प्रवाहाच्या गणपतीला यायचं हा नक्की, प्रसाद घेऊन जा नक्की. तुम्हाला तुमच्या ह्या सोहळ्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जी काही रिहर्सल चालले त्याच्यासाठी ऑल द बेस्ट, खूप मस्त करताय दोघी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू.